म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, माझ्या बरोबर सुद्धा अगदी असंच झालं होतं. तुम्हाला आठवतंय वहिनी? नाही, तुम्हाला नाही आठवणार, कारण जे झालं होतं ना ते माझ्या बालपणी झालं होतं. काय झालं होतं माहिती का ललिताताई? मी पण अशी ना चहाचा ट्रे घेऊन अशी चालले होते किचनमध्ये, आणि मी ना अक्षरशः तिथे घसकन घसरून पडले, आणि मी आईला हाक मारायला लागले तर आई आली तिथे किचनमध्ये, पण आईने मला चांगल्या दोन हाणले आणि मग मला उठवलं. अहो कशी बशी उठले, ती कबशी उचलली आणि मग मी गेले डॉक्टरकडे. अनिता, म्हणजे तेच तसंच झालंय तुम्हाला पण. हे बघा, तुम्हाला इथून कुठेही हलू द्यायचं नाहीये. नाही असं कसं, अशी कशी मी तुमच्याकडे राहू, म्हणजे व्यायांचं घर आहे. माझं माहेर असं तर गेले असते मी तिकडेच खरं तर, पण असं काय म्हणता? पण हे सुद्धा तुमचं माहेरच आहे असं समजा ना. काका असं कसं समजेन मी? अहो हे स्वानंदीचं माहेर आहे. आणि नाही, मला खरंच नाही थांबता येणार, तुमची पण अडचण होईल, तुमचं वेळापत्रक सगळंच बदलून जाईल माझ्यामुळे. नको, मी खरंच जाते घरी. अहो नाही हो. अहो त्याची तुम्ही काळजीच करू नका, मी दिवसभर घरातच असते आणि मला सुद्धा कंपनी होईल ना तुमची. सगळं ऐकून घ्यायला लागेल. नाही पण काय ना, घरी सगळे वाट बघत असते, त्यांना काय सांगू मी. आणि झालंय असं की बाळू गावाला गेलेला आहे, आणि निलिमाची आईची तब्येत बरी नसते ना, त्यामुळे ती सतत माहेरी ये जा करत असते. सगळं स्वानंदीवर पडेल. नाही, मला खरंच घरी जायला पाहिजे. नाही नाही, आता तुम्हाला आम्ही मुळीच जाऊ देणार नाही. हो ना, काय संकोच करताय तुम्ही? नाही पण बाळू दादा आणि निलिमा दोघही घरात नाही, म्हणजे मग स्वानंदी क्लासला गेल्यानंतर तुम्ही सगळं करत राहणार. अगो भाई, हो आम्ही तुम्हाला मुळीच जाऊ देणार नाही, तुम्ही इथेच आराम करा. आता कसं समजू मी तुम्हाला? तुम्ही कसंही समजावलं ना तरी आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. नाही खरंच असं नका करू. आणि माझे कपडेही नाहीये तिथे, त्यामुळे. हे काय कारण आहे का ललिता ताई? अहो मुलं जाऊन नाही का आणणार कपडे? बरं आता झालं का सगळं समाधान तुमचं? नाही म्हणजे आता सगळ्या तुमच्या शंका मिटल्या का? आता बघा, आता मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. तुम्हाला तुम्हाला तुमच्या नीलची शपथ आहे. अरे देवा, कोण नील? आता काय म्हणू मी याच्यावर आता? बरं आता तुम्ही एवढा आग्रह करताय तर मला खरंच खूप ना. काही संकोच करू नका, चला येऊ आम्ही. हो हो हो, मदत करू काही? नाही नाही, ठीक आहे, चला. सांगत होते ना मी. स्वानंदी तू बघच आता, तुझ्या घरच्यांच्या खिशाला कशी मी अलगद कात्री लावते. असाच लावून आता काय करायचंय? आता पण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाही आहे का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तू आत्ता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिकासोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अगं पुन्हा आला बघ, घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघते.